नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आजकाल वजन कमी करताना डाएटमध्ये रोजच्या जेवणामध्ये नेमकं गव्हाची रोटी घ्यायची म्हणजे चपाती घ्यायची का ज्वारीची भाकरी घ्यायची, हा खूप साऱ्या लोकांना पडलेला कॉमन प्रश्न आहे। कारण बरेच डायटिशियन किंवा सोशल मीडियावर तुम्ही ऐकता की गहू पूर्ण बंद करा, गव्हाने वजन वाढतं, उलट ज्वारीची भाकरी घ्या, मी ज्वारीची भाकरी रोज घेतली आणि एक महिन्यामध्ये माझं वजन कमी झालं, असे बरेचसे मेसेजेस फिरत असतात, आपण वाचतो। पण नेमकं या दोन्हीमधलं बरोबर काय आहे आणि वजन कमी करण्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे, हेल्दी पण पाहिजे असं काय आहे, हे कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये दूर करते। तर दोन्हीची कंपॅरिझन आपण बघूयात की कोणती जास्त हेल्दी आहे आणि वजन कमी करण्यासाठी कोणती चांगली आहे। आत्तापर्यंत तर आपण गव्हाची पोळीच खात होतो किंवा रोटीच घेत होतो, भाकरी जनरली म्हणजे आपले आजी आजोबा किंवा पूर्वीची लोकंही नक्की घ्यायची, पण आत्ताच्या काळात जर बघायला गेलं तर आपण नेहमी गव्हाची पोळीच खायचो। पण आत्ता हे जे एकदम फॅड आलेलं आहे की परत एकदा गहू पूर्ण बंद करा आणि बऱ्याच जणांना ग्लुटेन ॲलर्जी येते, ग्लुटेनमुळे वजन वाढतं, तर हे सगळं आहे आणि त्यामुळे ज्वारीची भाकरी घ्या, वजन फास्ट कमी होईल, हे सगळे मेसेजेस फिरताना किंवा हे सगळं ऐकताना आपलं कन्फ्युजन अजून वाढत जातं की नेमकं काय करावं। आता ते आपल्या रोजच्या जेवणामध्ये अगदी आपल्याला इझिली अवेलेबल पाहिजे सगळं, आपल्याला कमी वेळेमध्ये सगळं बनवता आलं पाहिजे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे दोन्हीची कंपॅरिझन पटकन बघूयात। गव्हाच्या पोळीमध्ये किंवा गहू याच्यामध्ये जसं आपण की ग्लुटेन असतं, त्यामुळे पचायला ही तशी बऱ्यापैकी चांगली असते, पण कार्बोहायड्रेट जास्त असतात। ग्लुटेन असल्यामुळे कार्बोहायड्रेटचं थोडंसं वाढतं प्रमाण असतं आणि यामुळेच थोडंसं म्हणजे रोटी खाल्ली किंवा गव्हाचे पदार्थ खाल्ले की थोडी सुस्ती येते किंवा थोडंसं आपण म्हणतो की एक झोप येते आणि बरंच आपला ॲक्टिवनेस जो आहे हा कमी होतो, बऱ्याच जणांना हा त्रास होतो। आणि एका रोटीमध्ये, गव्हाच्या एका रोटीमध्ये साधारणपणे 100 कॅलरीज असतात। आता प्रोटीन्स फायबर याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, आपल्याला गव्हामधून सुद्धा प्रोटीन्स आणि फायबर्स मिळतात, फक्त कार्बोहायड्रेट्स थोडे जास्त असतात। आणि बऱ्याच जणांना आजकाल आपण बघतो की ग्लुटेन ॲलर्जी असते आणि म्हणून गव्हाचे पदार्थ खाणं शक्यतो टाळतात। गहूही तेवढा पौष्टिक आहेच जेवढी ज्वारी आहे। पण आता आपण ज्वारीच्या भाकरीकडे वळूयात की गव्हाच्या रोटीमध्ये आपण बघितलं की काय काय इन्ग्रेडियंट्स असतात, अर्थातच पौष्टिक तर असतंच, पण ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर्स भरपूर असतात, ग्लुटेन फ्री आहे, हाय आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे न्यूट्रियंटसुद्धा ज्वारीच्या भाकरीमध्ये आपल्याला मिळतात आणि कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करायला मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मदत करतं। डायबेटिक लोकांसाठी, वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे। पोट भरतं कारण फायबर्सचं प्रमाण हे गव्हाच्या रोटीपेक्षा तुलनेने खूप जास्त असतं आणि म्हणूनच पोट खूप वेळ भरलेलं राहतं। एकच छोटी ज्वारीची भाकरी खाल्ली तरी पोट भरतं आणि वेट लॉससाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। जसं की कॅलरीज एका ज्वारीच्या भाकरीमध्ये फक्त 50 ते 60 कॅलरीज असतात आणि म्हणूनच कॅलरी वाईज जर बघायला गेलं तर अतिशय कमी कॅलरीज, पौष्टिक जास्त किंवा फायबर्स जास्त, जसं आता मी म्हटलं की पचायला हलकी, कार्बोहायड्रेट्स कमी असतात तुलनेने जेवढे गव्हाच्या रोटीमध्ये जास्त असतात। मग प्रोटीन्स ही व्यवस्थितपणे असतात, त्यामुळे दोन्हीमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, फायबर्स मिळतात, वेट लॉससाठी दोन्हीही चांगली आहे। पण आत्ता जर आपण कंपॅरिझन बघितली, तुलना बघितली, तर ज्वारीची भाकरी ही जास्त हेल्दी पौष्टिक म्हणू शकतो आपण आणि कॅलरीज कमी असल्यामुळे, फायबर्स जास्त असल्यामुळे वजन कमी करायला ही जास्त चांगली असं आपण समजूयात। अजून एक इथे महत्त्वाचं मला सांगायचं आहे, हे दोन्ही झालं, पण असं होतं की रोजच्या रोज भाकरी खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो कारण ज्वारी म्हणजे कोणतंही धान्य हे थोडं पचायला जड जातं आणि म्हणून भाकरी असेल किंवा कोणतीही गोष्ट, बऱ्याच जणांना मी बघते आजकाल डाएटमध्ये भाकरी सूट होत नाही तर त्यांनी भाकरीच घेतली पाहिजे असं काही नाही। तुम्ही गहू आणि आता याच्यापासून करायचं काय हे दोन पर्याय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप लोकांना ज्वारीच्या भाकरीनी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा जे वर्किंग लोक असतात ज्यांना डबा न्यायचा असतो घरून, तर त्यांच्यासाठी काय होतं की भाकरी करून ठेवली की ती थोडीशी चामट होते किंवा गार झाली की ती खायला चांगली लागत नाही, खूपच कोरडी कोरडी होते। तर अशा परिस्थितीमध्ये घेतलीच पाहिजे ज्वारीची भाकरी असंही काही नाही आहे। आता यामध्ये मी 3 पर्याय तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिला पर्याय की तुम्ही गहू आणि ज्वारी हे मिक्स करू शकता,
त्याची रोटी करू शकता, भाकरी बनवू शकता. दुसरं, आठवड्यातून 3 वेळा गव्हाची रोटी म्हणजे आपला साधा पोळी किंवा फुलका घेऊ शकता, आणि आठवड्यातून 3 वेळा भाकरी घेऊ शकता, म्हणजे मोनोटोनस पण होत नाही. रोज रोज एकच एक खाल्लं की कंटाळा येतो, आणि बऱ्याच लोकांना भाकरी ही थोडीशी कोरडी कोरडी वाटते खायला, डब्यामध्ये तर न्यायला चांगली वाटत नाही. म्हणून तिसरा पर्याय की तुम्ही जे वर्किंग लोक आहेत जे डब्यामध्ये नेतात पण वेट लॉस डाएट करतायत, तर डब्यामधून जेवण घेऊन जातात त्यांच्यासाठी. दुपारच्या जेवणामध्ये जेव्हा तुम्ही डबा नेता तेव्हा फुलके किंवा चपाती न्या. शक्यतो फुलके आणि चपाती बिन तेलाचे असावेत, त्यामध्ये तुम्ही तूप लावू शकता इन्स्टेड ऑफ तेल. ज्वारीची भाकरीमध्ये सुद्धा तेल घालायचा प्रश्नच येत नाही, पण त्याला तूप लावून घेतली तर जास्त पचायला हलकी जाते. तूप किती घ्यायचं? 1 छोटासा चमचा दिवसभरात. तेलाचं तुपाचं प्रमाण किती असावं हे मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. अजून एक तिसरा मुद्दा की तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये रोटी किंवा फुलका नेऊ शकता गव्हाची, आणि रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा तुम्ही घरी असता तुम्ही भाकरी घेऊ शकता. अर्थात भाकरी बनवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. आजकाल सगळी लोक वर्किंग असतात, त्यामुळे आपल्या कन्व्हिनियंटली आणि आपल्या टायमिंगमध्ये बसणारं असं वेट लॉस डाएट हवं असतं, आणि म्हणूनच आपल्याला गोष्टी जेवढ्या साध्या सोप्या करता येतील तेवढ्या करायच्या. रोज एकच एक खाण्याची गरज नाही. आत्ता मी जे 3 मुद्दे सांगितले ते लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्या धान्यांमधले न्यूट्रियंट्स हे घ्यायचे आहेत, आणि प्रत्येक धान्याचं आपलं असं काही गुणधर्म असतात वेगळे की जे आपल्याला फायदेही देतात आणि काही असे असतात जे आपल्याला तोटेही देतात. आणि म्हणूनच ज्यांना भाकरी पचत नाही किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, ज्यांना भाकरी खाल्ल्यावर गॅसेस होतात किंवा भाकरी करायला वेळ नाही, अशा लोकांसाठी मी या 3 टिप्स दिलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. वेट लॉस डाएटमध्ये कोणत्याही गोष्टी साध्या सोप्या ठेवल्या तर आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची जास्त ठेवता येते, आणि आपण बराच काळ हे डाएट बंद करू शकतो. आणि म्हणूनच मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, साध्या गोष्टी ठेवा, सिम्पल डाएट ठेवा, की जे आपल्याला खूप दिवस फॉलो करता येईल. आणि म्हणूनच मला वाटतं की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन यांनी दूर झालं असेल. कसं यावर तोडगा काढायचा हेही मी सांगितलं, आणि हे पॉईंट्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता, तुम्हाला वेट लॉससाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल मला कमेंट्समध्ये तुमचे सजेशन्स नक्की द्या. अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक महत्त्वाची अनाउन्समेंट, आपला 2 जूनपासून ते 23 जून हा 21 दिवसांचा वेट लॉस प्रोग्रॅम हा परत सुरू होतोय. एनरोलमेंट सुरू आहेत, आजच तुमची सीट बुक करा. लिमिटेड सीट्स आहेत. 1 जून ही लास्ट डेट आहे एनरोलमेंटची. 9370319591 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. एनरोल व्हायचं आहे म्हणून तुम्हाला पुढची सगळी प्रोसिजर येईल. अतिशय मिनिमम अमाऊंट म्हणजे फक्त 700 रुपयामध्ये तुम्हाला 21 दिवसाचा डाएट प्लॅन मिळणार आहे घरी बसल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्यामुळे तुम्हाला बाकी काही करायचं नाही आहे, कुठेही उठून जायचं नाही आहे, आणि कुठल्याही डायटिशियनकडे जाऊन तुम्हाला वेळ आणि खूप पैसे घालवायचे नाही आहेत. त्यामुळे आजच आपल्या प्लॅनमध्ये एनरोल करा. आणि हेल्दी बॅलन्स डाएट हवं असेल, रोजचे वेगवेगळे डाएट प्लॅन हवे असतील जे वेट लॉस फॅट लॉस तर करतीलच पण हेल्थ पण मेंटेन ठेवतील, तर आपल्या डाएट प्रोग्राममध्ये नक्की एनरोल करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.